आणि आता शहरांच्या टॉपलाईन बातम्या बघूयात. कोकण रेल्वेच्या गाड्यांची गती मंदावली. पावसाळी वेळापत्रकामुळे सुमारे 32 अतिजलद रेल्वे गाड्यांचा वेग मंदावला असतानाही अतिजलद रेल्वे गाड्यांच्या नावाखाली विनाकारण अतिरिक्त शुल्क घेण्यास सुरूच. पिंपरी चिंचवडे शहरात डेंग्यूच्या 93 रुग्णांची नोंद. चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येतही वाढ तर 5 जणांना झिकाची लागण. वैद्यकीय विभागाच्या सर्वेक्षण अधिकाऱ्याची माहिती. नागपूरसह राज्यावर चिकनगुनियाचं सावट. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चिकनगुनियाची रुग्णसंख्या तिपटीपेक्षा जास्त आहे. तर यंदा 1744 चिकनगुनिया रुग्णांची नोंद. आरोग्य यंत्रणा अलर्टवर. नागपुरात परीक्षा केंद्रावर महिला उमेदवारांना मागितलेत लग्नाचे पुरावे. मेयो मेडिकलसह शासकीय आयुर्वेदिक पदांसाठी परीक्षा. अनेक महिला परीक्षेला मुकलेल्या आहेत. कल्याणमधील सर्वोदय मॉलमध्ये गोर बंजारा समाजाचा तीज उत्सव उत्साहात साजरा झाला. पारंपरिक पद्धतीनं गोर बंजारा समाजामधील संस्कृती आणि परंपरेचं दर्शन. सांगली पोलिसांकडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक. पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न. परभणी जिल्हा नियोजन समितीचा ऑनलाईन आराखडा मंजूर. 470 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झालाय. तर पालकमंत्र्यांनी विश्वासात न घेतल्याचा नियोजन समितीच्या सभासदांचा आरोप.